1897 पहिल्यांदा जम्मू आणि काश्मीरमध्ये रेल्वे धावली. ती होती सियालकोट ते जम्मू. फाळणीपर्यंत ती सुरू होती. फाळणीनंतर सियालकोट पाकिस्तानमध्ये गेलं आणि काश्मीर देशाच्या रेल्वे नेटवर्कपासून तुटलं. शेवटी इंदिरा गांधींच्या काळात पठाणकोटला जम्मूशी जोडलं गेलं आणि काश्मीर पुन्हा रेल्वेच्या नकाशावर आलं. विशेष म्हणजे जम्मू ते श्रीनगर अशा रेल्वे लाईनची चाचपणी महाराजा प्रतापसिंग यांनीच 1898 साली केलेली. पण काश्मीरचं लहरी हवामान, बर्फाळ भाग, दऱ्याखोऱ्या तसाच लागणारा खर्च पाहता सर्वेक्षणानंतर हा विचार सोडून देण्यात आला. पण ब्रिटिशांनी त्याचवेळी सुचवलेलं की कटरा रियासी जिल्ह्यातून लाईन टाकली तर ती श्रीनगरपर्यंत जाऊ शकते. मधात अनेक वर्षे निघून गेली, चिनाबमधूनही पाणी वाहिलं, फाळणी झाली, भारत पाकिस्तान असे दोन देश निर्माण झाले. शेवटी जम्मू उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल्वे लिंकवर काम सुरू झालं आणि 2002 साली वाजपेयी सरकारनं हा प्रोजेक्ट राष्ट्रीय म्हणून घोषित केला. म्हणजे सगळा खर्च केंद्र सरकार करणार आणि आता त्याच अंतर्गत काश्मीरमध्ये रेल्वे लाईनचं काम धडाक्यात सुरू आहे. काश्मीर खोरं देशाशी जोडण्यासाठी जम्मू उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल्वे लिंकवर मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. चिनाबोर हू घातलेला जगातला सर्वात उंच ब्रिज हा याच लिंकचा भाग आहे. जम्मू श्रीनगर बारामुल्ला हा तसा 325 किलोमीटर पर्यंतचा रेल्वे प्रवास. विशेष म्हणजे जम्मू ते कटऱ्यापर्यंत आता रेल्वेनं जाता येतं. कटरा हे वैष्णवदेवीचं गाव, त्यामुळे रेल्वेनं ते आता देशाशी जोडलं गेलं आहे. बारामुल्ला ते बनिहाल हा काश्मीर खोऱ्यातला 140 किलोमीटरचा रेल्वे मार्गही पूर्ण झाला आहे. त्यावरही सध्या काश्मीरी माणसं प्रवास करत आहेत. याच मार्गावर श्रीनगर आहे आणि अनंतनाग आहे. त्यामुळे जम्मू ते बारामुल्ला ह्या 325 किलोमीटर मार्गापैकी बाकी कुठला ट्रॅक राहिला असेल तर तो आहे जम्मू खोऱ्यातलं कटरा ते काश्मीर खोऱ्याची सुरुवात मानलं गेलेलं बनिहाल. यातला कटरा ते संगलदान हे 125 किलोमीटरचं कामही कोकण रेल्वे पार पाडते. यातला बहुतांश भाग म्हणजे जवळपास 80% प्रवास हा टनेल्समधून होणार आहे. ज्याचं काम कोकण रेल्वेनं पूर्ण करत आणलंय. हा सगळा ट्रॅक ब्रिजनं जोडला जातोय. लहान मोठे असे कित्येक ब्रिज बांधले जात आहेत. यातला सर्वात महत्त्वाचा आणि जगप्रसिद्ध असा ब्रिज असेल तो चिनाब ब्रिज. तो तयार झाला की कन्याकुमारीहून निघालेला माणूस श्रीनगरच्याही पुढे बारामुल्लापर्यंत सहज प्रवास करू शकेल. पाण्याला, टनेलमधलं पाण्याला रोखणं हे एक मोठं चॅलेंज आहे. ते कसं तुम्ही पार पाडलंय? तर या पाण्याला रोखण्यासाठी टनेलमध्ये हिमालयन जिओलॉजीमध्ये काही म्हणजे आतमध्ये जे जमिनीमध्ये झरे आहेत किंवा ग्राउंड वॉटर म्हणतो आम्ही त्याला, ते बऱ्याच ठिकाणी आम्ही ज्यावेळी कटिंग करतो किंवा एक्सकर्शन करतो त्यावेळी आपल्याला ते मिळतात. तर याच्यासाठी आम्ही स्पेशल टेक्निक म्हणून आम्ही पॉली इरुथिन ग्राउट जो आहे तो आम्ही एका पाईपमधून आम्ही इन्सर्ट करतो. त्याच्यामुळे त्या ज्या कॅव्हिटी आहेत त्या कॅव्हिटी पूर्णपणे भरल्या जातात आणि ते पाणी दुसऱ्या ठिकाणी डायव्हर्ट केलं जातं. तर पॉली इरुथिन ग्राउटमध्ये काय होतं की त्याचा जो व्हॉल्यूम आहे त्याच्यामध्ये म्हणजे त्या पाण्याच्या संपर्कात आल्यानंतर साधारणपणे 20 टाईम ते प्रसरण पावतं. त्याच्यामुळे आतल्या कॅव्हिटी ज्या आहेत त्या पूर्ण कॅव्हिटी त्यांच्या भरल्या जातात आणि पाणी दुसऱ्या ठिकाणी डायव्हर्ट केलं जातं ते. हां, आणि आपण आपलं टनेल खोदायचं काम पुढे आपण प्रोग्रेस करू शकतो एका कामामध्ये. सध्या देशात चर्चा आहे ती बुलेट ट्रेन्सची, तिच्या स्पीडची. अलीकडेच दिल्ली ते आग्रा अशी देशातली सर्वात वेगवान रेल्वे धावली आहे. 100 मिनिटात तुम्ही आता दिल्लीहून जगप्रसिद्ध असा ताजमहल पाहायला जाऊ शकता. चिनाब ब्रिजचं काम पुढच्या 2 वर्षात पूर्ण झालं तर आपणही हा ब्रिज पाहायला तिथपर्यंत जाऊ शकतो. मी निघताना तिथल्या काही इंजिनियर्सना म्हणालो की तुम्ही जगातल्या सर्वोत्तम अशा वास्तूवर काम करताय. असं फार कमी लोकांचं खरं तर नशीब असेल. त्यांच्या पुढच्या पिढ्या अभिमानानं सांगतील की त्यांचे वडील, आजोबा, पंजोबा यापैकी कुणीतरी चिनाब ब्रिजवर काम केलंय. मला वास्तूपेक्षाही त्या निर्माण करणाऱ्या माणसांच्या आयुष्याबद्दल जास्त उत्सुकता वाटते. त्यांच्याशिवाय त्या वास्तू निर्जीव वाटतात. आणखी एकाबद्दल मी तुम्हाला सांगायलाच हवं. हामिद तो आमच्या गाडीचा 4-5 दिवस ड्रायव्हर होता. तो कटऱ्याचा, पण काश्मीरी मुसलमान आम्हाला रेफ्युजी म्हणतात असं तो सहज बोलता बोलता बोलून गेला. त्यानं जे काश्मीर दाखवण्याचा सांगण्याचा प्रयत्न केला ते खरंच वेदनात आहे. अनंतनागच्या आसपास आर्मी आणि अतिरेक्यांच्या गोळीबारात छळणी झालेली आणि त्यानं दाखवलेली इमारत पाहताच काळीज धस्त करून गेला. त्याच्या मोबाईलवर एक व्हिडिओ होता, अगदी आत्ता आत्ता कुठे शब्द फुटलेल्या छोकरीचा. ती घोषणा देत होती, हम क्या चाहते, आजादी. श्रीनगर जसजसं जवळ यायला लागलं तसतसं रात्रीच्या त्या काळोखात हामिदचा टोन बदलत गेला. मला तो विशाल भारद्वाजच्या हैदरची आठवण करून द्यायला लागला. त्याच्या टोनमध्ये आपण क्षणभर गोठून तर जाणार नाही ना अशी भीती वाटायला लागली. हामिद परत काश्मीरला निघाला तेव्हाच रात्र होऊन गेलेली. हवेत गारठा होता, बर्फबारीचीही चेतावणी दिलेली होती. पावसाची भुरभूर तिथंही सुरूच होती. मी गाडीत बसलो तर मला मुंबई दिसायला लागलेली. मी ट्विटर, फेसबुक सगळं चेक करायला लागलो तर कुपवाड्यात कुठेतरी 2 अतिरेक्यांना आर्मीनं कंठस्नान घातलेलं, ज्याला हामिद शहीद म्हणणार होता. मला सहज वाटलं चिनाब ब्रिजनं जम्मू आणि काश्मीर जोडलं जाईल तशी ही माणसंही जोडली जातील.